बातमी आहे हिंगोलीमध्ये झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेसंदर्भात. हिंगोलीतल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकार तसेच देवेंद्र फडणवीसांवर भाजपा यावेळेस उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे. भाजपाच्या पावडरमध्ये सगळेच स्वच्छ झालेत. मेहबूबा मुफ्तींसोबत बसलो कारण त्यांनी त्यांना तुम्हीच स्वच्छ केलं असं म्हणत त्यांनी मेहबूबा मुफ्तींपासून अगदी बिल्किस बानोपर्यंत सर्व गोष्टींवर आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पण यांच्याकडे कसं चाललेलं आहे, सगळंच चाललंय एका बाजूने, म्हणजे दुसऱ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, देशद्रोहाचे आरोप करायचे आणि स्वतःच्या पक्षात आल्यानंतर दोन साफ पावडर बिवडर लावून. पूर्वी निर्मा वॉशिंग पावडर होती, आता कोणती आहे? आता कोणती वॉशिंग पावडर? जाऊ द्या, ज्याची त्याला लावो. आपलं पण दाढीवाले लावले म्हणतात, पण ही पावडर लावल्यानंतर सगळे साफ. आणि आम्ही जर का देश वाचवायला पुढे आलेलो आहोत, देशातील लोकशाही वाचवायला एकत्र आलेलो आहोत आहोत. होय, मी मेहबूबा मुफ्ती बरोबर सुद्धा तिकडे बसलो होतो, कारण मेहबूबा मुफ्ती सुद्धा तुमच्या लॉन्ड्रीमध्ये धुवून आलेले आहेत. त्यांचा पक्ष सुद्धा तुम्ही धुतलेला आहे, कारण त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही तिकडे काश्मीरमध्ये सरकारमध्ये बसला होतात. काय म्हणून माझ्यावरती आरोप करताय? कशासाठी आरोप करताय? हिंगोलीतल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे. भाजपाकडे वॉशिंग पावडर आहे असं म्हणत भाजपावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलेला आहे. हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केलेली आहे. हिंदुस्थान पाकिस्तान सामना तुम्ही तुमच्या स्टेडियम मध्ये जाणार घेणार आणि देशप्रेमाचे धडे आम्हाला शिकवणार. अरे मग याच्यापेक्षा सुषमा स्वराज बऱ्या होत्या. त्यांनी सडकून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तान सोबत आम्ही कोणतेही संबंध ठेवू इच्छित नाही. याला म्हणतात देशप्रेम. पण एका बाजूला जाऊन मिठ्या मारायच्या आणि आमच्यावरती देशद्रोहाचे आरोप करायचे, मोदीजी तुम्हाला शोभत नाहीये.